नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही सविस्तर घडामोडी. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या भेंडवळ या गावात ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली. शिवाय देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे, तसेच राजकीय सत्ता स्थिर राहण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. देशामध्ये होणारे आतंकवादी हल्ले सुरूच राहणार असून त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदल देखील तत्पर राहणार आहे. तसेच देशावर आर्थिक संकट आणि भूकंपासह नैसर्गिक संकट देखील येणार असल्याचे भाकीत या घटमांडणीच्या वेळी वर्तवण्यात आले. ही परंपरा सुमारे 350 वर्षापासून चालत आलेली असून पूर्णा नदीच्या काठी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी बस स्टँडच्या शेजारी एका शेतामध्ये हा गट ठेवण्यात येतो. या घटामध्ये बाजरी, तूर, गहू, ज्वारी, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, वाटाणा, तांदूळ व 18 प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. गटाच्या मध्यभागी जी मातीची ढेकळं असतात त्यावर पाण्यानं भरलेली घागर, पान, सुपारी, पुरी, पापड, कुरडई, खांडोळी हे सगळे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर कोणीही या ठिकाणी फिरकत नाही आणि दुसऱ्या दिवशी पहाटे घटामध्ये झालेल्या बदलावरून त्याचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यानंतरच हे भाकीत वर्तवण्यात येतं. यावरून शेतकरी पावसाचा आणि पिकाचा अंदाज वर्तवतात, त्यामुळे पिकांची स्थिती मध्यम राहण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. लोकसंदेश न्यूजसाठी बुलढाणाहून कॅमेरामन मुख्तार शेखसह फारुक शेख. महाराज की जय. मी गजानन मुगल, बोपुरी, सरपंच, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. हे आज माझं 11वे वर्ष आहे. 11 वर्षापासून जे सुरुवातले आलो मला समाधान वाटलं, दुसऱ्या वर्षी समाधान वाटलं, असं करता करता 11 खेप आता हे 11वं होय. एकही वर्ष होय असं जे ऐकून गेलो त्याचं कोणीही प्रकारचं फेल झालं नाही सांगितलं. पण अजूनही हे यंदा जे सांगितलं आहे त्याच्याचे समाधान खूप वाटलं. कापसाची पिके चांगली होईल, पीक चांगलं होईल, चेन्नई पण चांगला होईल. फक्त कसं आहे, छोटासा परिसरच मोठा आहे आपला. आता या भारत देशमधल्या खूप मोठा देश आहे, 27 राज्य आहे, एक जिल्ह्यातच आपले किती गाव असतो. ह्या परिसर कुठेतरी कमी करतात लोक म्हणजे का हो तुम्ही राजे भेंडोलचं पाणी सांगितलं होतं, ते अंक सांगितलं होतं. अरे हो, आपलं घरच चालू नाही जे मग ते हे भेंडोल होईल. पण आपली काही फसिगिरी नाही, काही 51 रुपयाची पावती नाही. इथं कसं आहे, तसं आषाढीले पंढरपूरला जातो आपण, कबून जातो आपण आषाढीले. तशी ही आषाढी आहे आमच्या दृष्टीनं. समज लोकांना समाधान नाही होईल पण मला समाधान आहे वाटतं. पण अजूनही असं आहे का, यंदा जे सांगितलं आहे मला खूप समाधान वाटलं. मोगम म्हणजे हे पीक झाल्यासारखंच आहे. मागच्या वर्षी मोगम सांगितलं होतं, गव्हाचं पीक चांगलं झालं. आता 15-15 विशेष तिथे गहू झाले, अजूनही चांगलं आहे. 14 मी आज राजाचं परिवर्तन सांगितलं होतं. राजा ह्या पानाच्या खाली गेलता तर राजाचं परिवर्तन. पण आज राजा, कलदार, रुपा ह्या काही माहीत राजाला जर असं